सोशल मीडियावर अनेकदा विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहून थरकाप उडतो. कधी अपघाताचे तर कधी हत्येचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, ते पाहूशी सुद्धा वाटत नाही. अपघाताचे व्हिडिओ इतके धक्कादायक असतात की पाहून आपण स्तब्ध होतो. सध्या असाच एक जिममधील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिममध्ये एक तरुण बारबेल उचलून वर्कआउट करताना दिसत आहे. पुढे या तरुणाबरोबर असे काही होते की तुमच्या अंगारावर काटा येईल. व्हिडिओ दिसेल की 100 किलो वजनाचा बारबेल या तरुणाच्या गळ्यावर पडतो. पुढे जे काही होतं ते पाहून अनेकजण बारबेलसुद्धा उचलण्यास घाबरतील. हल्ली तरुणामध्ये जिमविषयी खूप वेड दिसून येत आहे. तरुण मुलं मुली जिममध्ये जाऊन वर्कआउट करतात, पण जिममध्ये वर्कआउट करताना तुमच्याबरोबर जिम ट्रेनी असणे आवश्यक आहे. जिम ट्रेनी आपल्याला वर्कआउट करताना मार्गदर्शन करते. या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की जिम ट्रेनीच्या गैरहजेरीत या तरुणाला वर्कआउट करणं चांगलंच महागात पडले. हा व्हायरल व्हिडिओ एका जिममधील आहे. एक तरुण जिममध्ये वर्कआउट करत असताना दिसत आहे. तो बारबेल उचलून वर्कआउट करताना दिसत आहे. तो बेंचवर झोपून बारबेल उचलताना दिसतोय, पण अचानक त्याच्या हातून बारबेल सुटतो आणि त्याच्या गालावर पडतो. 100 किलो वजनाचे बारबेल गालावर पडल्यावर त्याला ते उचलता येत नाही. तो खूप प्रयत्न करतो, पण त्याला अपयश येते. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या तरुणाचा गुदमरून नंतर मृत्यू होतो. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. लास्ट इमेज या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, जिमच्या बेंचवर झोपून 100 किलो वजनाचा बारबेल उचलताना गाल्यावर पडल्यामुळे गुदमरून तरुणाचा मृत्यू. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला असेल. जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे वाईट नाही, पण काळजीपूर्वक करणे तितकेच गरजेचे आहे.